विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे सर्वांच्याच ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. निरखेडा या छोट्याशा गावातील शेतकरी कन्येने हेच सिद्ध करून दाखवलंय. आपल्या कल्पकतेने संजीवनीपुरी या विद्यार्थिनीने हायजेनिक टी कप सर्व्हिंग ट्रे तयार केला असून तिच्या या प्रयोगाचे सादरीकरण दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात करण्यात आलंय. कसा काम करतो संजीवनीने तयार केलेला हायजेनिक टी कप सर्व्हिंग ट्रे पाहूयात. हा हायजेनिक टी कप सर्व्हिंग ट्रे आहे. आपण बघतो जे ग्राउंड लेवलचे हॉटेल वेटर्स असतात ते अनहायजेनिक पद्धतीने चाय सर्व्ह करतात. मी याच्यामध्ये कोणताच किचकट मेकॅनिझम यूज केलेले नाही. साधे दोन बॅटरी यूज केलेले आहे आणि हा हाय थर्मास यूज केलेला आहे आणि ही डस्टबिन यूज केलेली आहे आणि हा इथे वॉटर पंप आहे. हा कन्व्हेयर बेल्ट यूज केलेला आहे आणि हा हीट रेझिस्टन्स आहे. त्याच्यामुळे याच्यावरती चहाचा कुठलाही परिणाम होत नाही. हे दोन बटन यूज केलेला आहे, एक काळा आणि एक लाल. इथे थर्मास यूज केलेला आहे. याच्यामध्ये चहा ठेवलेली. हा कन्व्हेयर बेल्ट यूज केलेला आहे. इथे दोन बटन लावलेले, एक काळा आणि एक लाल. जेव्हा आपण लाल बटन दाबतो तेव्हा कन्व्हेयर बेल्ट फिरायला लागतो आणि जे कप आहे ते आपण म्हणता समोर जातात. आणि जेव्हा आपण ब्लॅक बटन दाबतो तेव्हा वॉटर पंपनं चहा ग्लासमध्ये येतो आणि ग्लास भरल्यानंतर ग्राहक आपल्या हाताने चहा घेऊ शकतात. आणि जेव्हा चहा घेतल्यानंतर चहा पिल्याला जो खाली कप येतो आपण या डस्टबिन मध्ये टाकू शकतो. आणि आपल्याला जरी याला कुठे कॅरी करायचं असलं तर चहा आणि कॉफी दोन्ही आपण ऍट अ टाइम साथ घेऊन जाऊ शकतो. हे डस्टबिन काढून आपण इथे कॉफीचा थर्मास पण लावू शकतो. आणि मी इथे दोन बॅटरी यूज केलेले आहे आणि इथे एक डीसी मोटर यूज केलेली. ही गेअर याच्यामध्ये गेअर असल्यामुळे ह्या कन्व्हेयर बेल्टची स्पीड मेंटेन आहे आणि त्याच्यामुळे कप व्हायब्रेट होत नाही. आणि हे खूप लाईट वेट आहे याच्यामुळे हे इझी टू कॅरी आहे. सर्वप्रथम ही संकल्पना जी संजीवनीने कोरोनाच्या काळामध्ये मांडली होती यामध्ये काय झालं की संपर्कातून जे रोग राईट पसरत होती, कोरोनासारखे आजार पसरत होते, त्यातून त्याला संकल्पना आली की सर आपण जे हॉटेल्स वगैरे बघतो ते जे ट्रे घेऊन जातात वेटर्स आणि त्यातून ते गोपे वगैरे विकवून ते चहा वगैरे देतात, यातून जास्त संपर्क वाढून आणि रोगराई पसरण्याची शक्यता आहे. मग त्यातून ही संकल्पना समोर आली आणि मग आम्ही असा ते डेव्हलप केला की ज्यातून जे ग्राहक आहे तो डायरेक्ट त्याच्या स्वतःच्या हाताने चहा घेऊ शकेल आणि यातून जो वेटर आहे त्याचे किंवा इतर लोकांचा स्पर्श होणार नाही, रोगराई पसरणार नाही. आमच्या विद्यार्थ्यांनी संकल्पना मांडली आणि ती राष्ट्रीय पातळीवरपर्यंत जिंकून आली याचा मला खूप अभिमान वाटतो. माझ्या मुलीने हा ट्रे बनवल्यामुळे मला आनंद वाटतो आणि हा आपल्या ग्रामीण भागातल्या मुलगी असल्यामुळे तिचा ट्रे दिल्लीपर्यंत गेला याच्यात मला फार आनंद आहे. गावचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव दिल्लीपर्यंत गेलं याच्यात आनंद आहे. आणि याची आयडिया मला आम्ही दुसऱ्या गाव शिकायला दुसऱ्या गावात येत असताना बसनं येणं जाणं करायचो. तेव्हा जे रोडच्या कडेनं हॉटेल्स असतात तर ते त्यामधले जे ग्राउंड लेवलचे जे हॉटेल वेटर्स असतात ते अनहायजेनिक पद्धतीनं चाय सर्व करायचे आणि त्यांच्या हात घाण असल्यामुळे ते व्हायरस बॅक्टेरिया जास्त स्प्रेड व्हायचे. त्याचा उद्देश हा आहे की हे ट्रे आपण जे ग्राउंड लेवलचे हॉटेल्स असतात त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जे आपले गावातले जे गरीब लोक असतात त्यांना हायजेनिक पद्धतीने चहा सर्व झाला पाहिजे. न्यूनगंड न बाळगता सातत्याने काम करत राहिल्यास आपल्याला यश हे मिळतेच हे संजीवनी पुरी हिने सिद्ध करून दाखवलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकमत, जालना.